महाराष्ट्र महामार्गावरील संजयनगर प्रवेशद्वारासमोर एक भले मोठे वडाचे झाड चारचाकी वाहनावर पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आज दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास सावले हे शास्त्रीनगर येथून त्यांच्या स्विफ्ट कारने चिकलठाण्याच्या बाजूने जात असताना संजयनगर प्रवेशद्वार समोरील असलेले जुने वडाचे झाड अचानक त्यांच्या चालत्या कारवर पडले. यात गाडीमधील कोणीही जखमी झाले नाहीये. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतुकीसाठी हा रस्ता बंद केला. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली आहे. महाकाय असणाऱ्या वडाच्या झाडास रस्त्यावरून बाजूला काढण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आली. त्याचबरोबर दोन कटर बोलावून महाकाय उलट वृक्षाच्या फांद्या कापून संपूर्ण झाड दोन जेसीबींच्या सहाय्याने बाजूला काढून महामार्ग मोकळा करण्यास सुमारे 3 तासांचा कालावधी लागला. वडाचं झाड पडल्यामुळे ट्रॅफिक विस्कळीत झाली होती. ट्रॅफिक एमआयडीसी मार्गे डायव्हर्ट करून दूध हॉस्पिटल काढून आता वाहतूक सुरळीत केलेलं आहे. जेसीबी झाड बाजूला घेतलेलं आहे. जीवितहानी वगैरे काही नाही. गाडीचं नुकसान झालेलं आहे. जीवितहानी वगैरे काही नाही.